ठीक आहे, आपण काय करू, कंटिन्यू करू, कुणाला डाऊट नाही तर समजून चला. आता कुणाला डाऊट कुणाला दिसेल मला कसा दिसाय म्हणतात. कंटिन्यू बघा, पुढचा जो टॉपिक आपण घेणार आहोत अर्थशास्त्रामध्ये, आपण काय काय बघितलं हे मी सांगितलेलं आहे. आता राज्यसेवा परीक्षेच्या संयुक्त परीक्षेविषयी, राष्ट्रीय उत्पन्न बघितलं, पंचवार्षिक योजना असतील, दारिद्र्य आणि दारिद्र्याचे निर्मूलन वगैरे, रोजगार आणि बेरोजगारी, त्याच्यामध्ये कौशल्य विकास वगैरे आपण घेतलं, शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट वगैरे काय हे बी आपण पाहिलं, मानव विकास अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट हे बी बघितलं, लोकसंख्या आणि जनगणना पॉप्युलेशन सेन्सस वगैरे बघितलं, आणि पैसा मनी हा बी टॉपिक आपण काय केला घेतलेला आहे. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयचे मौद्रिक धोरण, बँकांचे वर्गीकरण, गैर बँकांचे वर्गीकरण असेल, बँकांचे व्याजदर वगैरे सर्व तुम्हाला बघा, युट्यूबवर मी लिंक केलेले आहे, मी सर्व लेक्चर जवळजवळ मी अपलोड केलेले आहे, तिथं तुम्हाला मिळतील राज्यसेवा परीक्षा वगैरे याच्यापासून जवळजवळ, शाश्वत विकास मानव विकास अहवाल असेल, नंतर लोकसंख्येची जनगणना वगैरे, पैसा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआयचे मौद्रिक धोरण, आरबीआयचे मौद्रिक धोरण भाग 1, 2, 3, हे सर्व लेक्चर युट्यूबवर तुम्हाला मिळतील तिथं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपण बघितलेलं, आरबीआयचे मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी वगैरे आपण बघितलेलं होतं, बँकांचे वर्गीकरण, बँकिंग क्लासिफिकेशन घेतलेलं होतं, गैर बँकांचे वर्गीकरण, नॉन बँक क्लासिफिकेशन बघितलेलं आहे, बँकांचे व्याजदर, एनपीएची समस्या बघितलेली आहे, बेसल निकष म्हणजे काय हे बी आपण बघितलं, चलनवाढ, चलन घट, डब्ल्यूपीआय, सीपीआय हे बी आपण पाहिलेलं आहे, वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन वगैरे हे आपण काय केलं आता बघायचं आहे, हे बघितलेलं नाही आपण. हे वित्तीय समावेशन 17 नंबरचा टॉपिक आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआयचे मौद्रिक धोरण वगैरे आपण बघितलं म्हणजे मागच्या लेक्चरला. आता चलनवाढ, चलन घट सुद्धा आपण काय केला, हा डिटेलमध्ये टॉपिक घेतलेला आहे बघा. वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, आता वित्तीय समावेशन म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊ आपण. आता हे वित्तीय समावेशन टॉपिक बघत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये 3 गोष्टी बघायच्या, एक बघायचं आघाडी बँक योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आणि सुकन्या समृद्धी योजना, या 3 काय करायच्यात आपल्याला महत्वाच्या योजना आहेत, या आपल्याला काय करायच्या आहेत, वित्तीय समावेशनामध्ये कम्प्लीट करायचे आहेत. वित्तीय समावेशन म्हणजे काय, पहिला क्वेश्चन आपल्यासाठी की वित्तीय समावेशन. आता वित्तीय समावेशन म्हणजे काय, तर सगळ्यांना बँकिंग सिस्टम मध्ये आणायचंय, म्हणजे सगळं डिजिटल पेमेंट मध्ये, डिजिटल सिस्टीम मध्ये सर्वांना काय करायचं, सामावून घ्यायचंय. ग्रामीण भागातले लोक असतील, कुठं अडाणी असतील, अशिक्षित असतील, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, सगळे जे आहेत हे सगळे हे बँकिंग सिस्टम मध्ये आणायचे, ह्यालाच काय म्हणलं जातं, म्हणजे सगळ्यांना काय करायचं, वित्तीय समावेशन सगळ्यांचं एक प्रकारे करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय बघा, आता प्रत्येक नागरिकाला, बघा प्रत्येक नागरिकाला बँकिंग, गुंतवणूक असेल, पेन्शन असेल, विमा असेल, कर्ज इत्यादी सेवा पुरवायच्या प्रत्येक नागरिकापर्यंत गेल्या पाहिजेत. बँकिंगच्या सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. गुंतवणूक असेल तर ते प्रत्येक नागरिकापर्यंत, पेन्शनच्या सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत गेल्या पाहिजेत, विम्याच्या सुविधा सुद्धा प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला कर्ज घेता आलं पाहिजे. या सगळ्यांमध्ये हे सगळ्यांना काय करायचं, समावेशन करून घ्यायचं, त्यालाच काय म्हटलं जातं, वित्तीय समावेशन असं म्हटलं जातं. याच्यामुळे काय होते, एक सामाजिक असेल, आर्थिक असेल, म्हणजे एक आर्थिकरित्या मदत होते, व्यावहारिक सुरक्षा काय होते, इकॉनॉमी मध्ये तयार होते, व्यावहारिक सुरक्षा तयार होते, तसेच सामाजिक बांधिलकी देखील काय होते, वाढते, महिला सक्षमीकरणाला सुद्धा हातभार लागतो. लेस कॅश इकॉनॉमी म्हणजेच काय होते, डिजिटल इकॉनॉमी, जे विना कॅश शिवाय जी इकॉनॉमी ज्याला प्रमोट करायचं चाललं होतं आता मागील भरपूर वर्षापासून, म्हणजे या लेस कॅश इकॉनॉमीला सुद्धा काय होईल, मदत मिळते. म्हणजे या सगळा फायदा कशाचा होतो, आपल्याला वित्तीय समावेशनाचा होतो. 1955 मध्ये बघा एसबीआयचं राष्ट्रीयकरण झालं होतं, 1969 मध्ये 14 बँकांचं, ज्यांचं ठेवी किती 50 करोड पेक्षा जास्त आहे अशांचं, परत जिथं 1980 काय बँकांचं राष्ट्रीयकरण झालं हे बी आपण बघितलं. म्हणजे हे सगळं काय वित्तीय समावेशनासाठीच करण्यात आलं होतं. जे जे आतापर्यंत आपण बघितलं ना भरपूर गोष्टी, या सगळ्या वित्तीय समावेशनामध्येच येतात.
परत डीआयसीचा कायदा आपण बघितला जो 5 लाखाचा विमा वगैरे दिला जात होता बीएसएल निकषच्या दरम्यान बघितला होता आपण तो भी आपण हे वित्तीय समावेशनामध्ये घेतो. 1966 ला सहकारी बँका आरबीआयच्या अंतर्गत काय करण्यात आल्या आणण्यात आल्या म्हणजे सहकारी बँकांना सुद्धा सहकारी बँक असेल आरबीआयच्या अंतर्गत काय करण्यात आल्या आणण्यात आल्या आणि 1969 ला कोणती अग्रणी बँक योजना आणण्यात आलेली ही आज आपल्याला घ्यायची आहे. नंतर 1976 ला आरआरबीचा कायदा जो आहे 1976 ला तो काय करण्यात आला म्हणजे आरआरबी वगैरे आणण्यात आल्या क्षेत्रीय ग्रामीण बँका असतील. नंतर 2014 ला जनधन योजना आणली 2015 ला लघु वित्तीय बँका आणल्या देय बँका आणल्या 1993 नंतर त्या काय सांगितलं तर खाजगी बँका आणल्या म्हणजे भरपूर काय काय करण्यात आलं इकॉनॉमीमध्ये ही सगळ्यांना वित्तीय समावेशनामध्ये घेण्यासाठी म्हणजे काय सगळ्यांना पर्यंत बँकिंग सिस्टम पेन्शन विमा याच्या सगळ्याच्या सुविधा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर काय काय इकॉनॉमीमध्ये काय करण्यात आलं हिस्ट्रीमध्ये म्हणजे हे करण्यात आलं त्याच्यातलं आपल्याला फक्त आता हे सगळं आपण जवळजवळ मॅक्झिमम बघितलेलं आहे पण पेन्शनच्या संदर्भात असेल विम्याच्या संदर्भात असेल ह्याच्या योजना काही एक्झामला जास्त काही म्हणजे विचारल्या जात नाही त्याच्यामुळे आपण ज्यादा काय ते बघणार नाही जरी टाइम मिळाला आपल्याला नंतर तर ते काय करेल मी पेन्शन विम्याच्या योजना देखील काय करेल कव्हर करेल त्या काय आपण जास्त घेणार नाही फक्त ठराविक जे आहे बँकिंगच्या रिलेटेड ते आपण कम्प्लीट करू. अग्रणी बँक योजना बघा अग्रणी बँक योजना जी आहे ती कधी आणली आलेली आहे 1969 साली आणण्यात आलेली आहे तिलाच काय म्हटलं जातं लीड बँक स्कीम असं देखील काय केलं जातं म्हटलं जातं. आता आरबीआय दिलेल्या जिल्ह्यातील सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील अशी बँक निवडते ह्या लीड बँक योजनेच्या अंतर्गत बघा काय केलं जातं आरबीआय काय करते सपोज एखादा जिल्हा आहे बघा या जिल्ह्यामध्ये एक्स वाय जिल्हा आहे किंवा हा सातारा जिल्हा आहे म्हणून समजून चला कारण मी सातारा आहे त्याच्यामुळे सातारा जिल्हा आहे ह्या सातारा जिल्ह्यामध्ये एखादी बँक कोणती ना कोणती तर जिचा विस्तार जास्त आहे अशी बँक काय केली जाईल लीड बँक म्हणून चूज केली जाईल काय लीड बँक किंवा अग्रणी बँक म्हणून मग ती बँक काय करेल त्या भागातील सरकार कोण असेल तिथे म्हणजे जो ज्यांचं कोणाचं हे असेल किंवा त्या भागातल्या वेगवेगळ्या बँका असतील परत त्या भागामध्ये आणखी दुसरं काय एनबीएफसी असेल त्या भागामध्ये ह्या सगळ्यांसंग समन्वय साधून काय करेल की कशा प्रकारे लोकांना कर्ज देता येईल म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत शेतकरी असतील यांच्यापर्यंत कशा प्रकारे कर्ज पोहोचेल कशा प्रकारे त्यांना म्हणजे सगळ्यांना ह्याच्यामध्ये सामावून घेता येईल म्हणजे कशा प्रकारे त्यांची खाते उघडली जातील ह्या सगळ्यांसाठी ही काय करेल एक प्रकार लीड करेल म्हणजेच काय करेल तर हिला अग्रणी बँक असं म्हटलं का केलं तर ही लीड करण्याचा एक प्रकार आहे सगळ्यांना सामावून घेऊन म्हणजे अशी कोणती ना कोणती एखादी लीड बँक म्हणून घोषित केली जाईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या कोणत्या लीड बँक योजनेच्या अंतर्गत म्हणजेच काय आरबीआय दिलेल्या जिल्ह्यातील सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील अशी बँक निवडते जी ग्रामीण भागात जास्त प्रमाणात काय आहे अस्तित्वात आहे अशा बँकला काय करते आरबीआय लीड बँक म्हणून निवडते आणि तिलाच काय म्हटलं जातं अग्रणी बँक किंवा लीड बँक असा काय करतं दर्जा देतं आणि ही लीड बँक सरकार असेल बँक असेल एनबीएमसी यांच्या बरोबर काय करते समन्वय साधते आणि क्रेडिट प्लॅन तयार करते म्हणजे त्या भागामध्ये कुणाला किती लोन द्यायचं वगैरे याचा सगळा प्लॅन वगैरे बनवला जातो आणि कसा एक सर्व्हिस एरिया अप्रोच म्हणजे त्या भागातला जो सेवा क्षेत्र असेल किंवा क्षेत्राचा वगैरे अप्रोच करून त्याच्या सहाय्याने काय केलं जातं हे म्हणजे एक प्रकारे लीड बँक योजना म्हणजे लीड बँक काय करते कार्य करण्याचं काम करते म्हणजेच एक प्रकार काय तर त्या भागातली खाती ओपन करा म्हणा सगळ्यांपर्यंत बँकिंग सिस्टम म्हणजे पोहोचली पाहिजे वगैरे याच्यासाठी ते एक प्रकारे लीड करण्याचं काम करते एवढं लक्षात असू नये याच्यामध्ये काय वेगळं नाही अग्रणी बँक योजनेमध्ये. नंतर बघा प्रधानमंत्री जनधन योजना सगळ्यांची खाते उघडायच्यात म्हणजे सगळ्यांपर्यंत काय झाले पाहिजे सगळ्यांची म्हणजे सगळ्यांना खातं उघडता आलं पाहिजे दुर्बल घटक असू शेतकरी असू म्हणजे जे जे छोटे छोटे आहेत लोक या सगळ्यांचं ज्यांना म्हणजे बँकेत ज्यांचं अजून खातं उघडलं नाही अशा सगळ्यांना खातं उघडण्यासाठी ही एक जे प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली मोफत खातं उघडू शकतात ते 2014 मध्ये ही सुरू केलेली प्रधानमंत्री जनधन योजना वित्तीय कार्य विभागाच्या अंतर्गत ही सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री जनधन योजना हे वित्तीय कार्य विभाग येतं हे कोणाच्या अंतर्गत येतं वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतं वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत हा वित्तीय कार्य विभाग येतो डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ही जी योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना ही 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात आली आणि ह्या योजनेची 6 उद्दिष्टे बघा ही योजना 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात आली आणि ह्या योजनेची जी उद्दिष्टे आहेत ही एकूण उद्दिष्टे 6 त्या योजनेची प्रधानमंत्री जनधन योजनेची दोन फेजमध्ये ही राबवण्यात आली फेज 1 आणि
फेज टू अशा दोन फेज मध्ये ही योजना राबवण्यात आली. म्हणजे दोन टप्प्यामध्ये 2014 ते 2016 एक फेज चालवला आणि दुसरा फेज आहे तो 2015 ते 2018 ह्या दरम्यान चालवला. पहिल्या फेज मध्ये काय काम करायचं होतं या योजनेअंतर्गत वित्तीय साक्षरता लोकांमध्ये पसरवायची, परत बँकिंग 5 किलोमीटरच्या आत सगळीकडे बँका पाहिजे त्या, म्हणजे कोण ना कोणतरी जरी बँक नसेल तर त्या बँकेचा कोणतरी कोणी ना कोणीतरी एजंट तर तिथे पाहिजे. म्हणजे बँकिंग सिस्टम ही 5 किलोमीटरच्या आतमध्ये काय करायची सगळीकडे पसरवायची, हे दुसरं उद्दिष्ट होतं त्याचं, दुसरं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह होतं. तिसरं ऑब्जेक्टिव्ह किंवा तिसरं उद्दिष्ट होतं प्रत्येक कुटुंबाचे खातं ओपन करायचं, प्रत्येक कुटुंबाचं काय करायचं खातं ओपन करायचं. परत त्यांना ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी द्यायची. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, त्यांचं बँकेमध्ये पैसे नसताना सुद्धा ते काय करू शकतात, तो व्यक्ती पैसे काढू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे नसतील, झिरो बॅलन्स असेल, तरी सुद्धा तो क्रेडिट घेऊ शकतो ठराविक प्रमाणात बँकेतून, त्याला म्हटलं जातं ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. रुपयेचं कार्ड देण्यात आलं, एटीएम कम डेबिट कार्ड सुद्धा त्याच्याबरोबर काय करण्यात येणार, देण्यात येणार असं देखील सांगण्यात आलं. कशाबरोबर, या योजनेच्या अंतर्गत ज्यावेळेस खातं ओपन केलं जाईल त्यावेळेस फ्री मध्ये दिलं जाणार रुपयेचं एटीएम डेबिट कार्ड एक प्रकारे. दुसरा फेज लॉन्च केला 2015 ते 2018, याच्यामध्ये काय क्रेडिट गॅरंटी फंड बनवण्यात आला. म्हणजेच एक प्रकारे काय तर कर्ज हमी निधी, म्हणजेच एक प्रकारे काय तर आता ओव्हरड्राफ्ट मध्ये रक्कम घेतलेली आहे एखाद्या व्यक्तीने, सपोज या व्यक्तीने काय केली ओव्हरड्राफ्ट मध्ये रक्कम घेतलेली आहे, किती 5,000 मॅक्झिमम, आपलं मॅक्झिमम 10,000 ओव्हरड्राफ्ट, पहिल्यांदा 5,000 होता सुरुवातीला, मॅक्झिमम 10,000 ओव्हरड्राफ्ट काढता येतो. मग या ओव्हरड्राफ्ट मध्ये थोड्याफार प्रमाणात सपोज 10,000 एखाद्या व्यक्तीने घेतली जाईल, महिलांना जास्त प्रेफरन्स दिला जातो ओव्हरड्राफ्ट घेण्यासाठी वगैरे, सपोज घेतली आली असेल ही ओव्हरड्राफ्ट मध्ये रक्कम, तर मग काय केलं जातं जर त्या व्यक्तीने ती माघारी दिली नाही बँकेला, बघा ही ओव्हरड्राफ्टची रक्कम जर बँकेला बुडवली या व्यक्तीनं, तर काय करतं ह्या निधीमधून सरकारने एक निधी बसवला, कोणता क्रेडिट गॅरंटी फंड किंवा कर्ज हमी निधी. मग हे ओव्हरड्राफ्टचे जो पैसा ज्यांनी चुकवलेला आहे अशांचा पैसा ही काय करतं क्रेडिट गॅरंटी फंड म्हणून बँकेला काय करलं जातं दिला जातो. त्याच्यामुळे बँका ओव्हरड्राफ्ट द्यायला मागं पुढे बघणार नाहीत असा उद्देश असतो एक प्रकारचा. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी, सरकारला एखादी स्कॉलरशिप असेल किंवा एखादं काय म्हणलं एखादा म्हणजे सरकारला एखादी योजना असेल त्या योजनेच्या अंतर्गत जर पैसा पाठवायचा असेल एखाद्याच्या अकाउंटवर, तर हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नावाखाली तो त्या व्यक्तीचा, सपोज एखाद्या योजनेमधून सपोज या व्यक्तीच्या अकाउंटवर पैसा पाठवायचा असेल तर त्या व्यक्तीच्या अकाउंटवर डायरेक्ट काय केला जाईल त्या, म्हणजे ज्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत जे खातं ओपन केलेलं आहे त्याच्यावर काय केला जाईल डायरेक्ट पैसा वगैरे पाठवण्याचं कार्य केलं जाईल हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय, डायरेक्ट त्याच्या अकाउंटवर पैसा ट्रान्सफर केला जाईल जे एखाद्या योजनेचा वगैरे असेल तो. परत मायक्रो इन्शुरन्स म्हणजे सूक्ष्म विमा वगैरे काय केला जाईल दिला जाईल, म्हणजे छोट्या लोकांना कसा त्यांना जास्त प्रीमियम वगैरे भरू शकत नाही, ती विमा जर त्यांना उतर काढायचा असेल तर मग ही सूक्ष्म विमा वगैरे दिला जाईल. पेन्शन प्रोडक्ट वगैरे बँकेमार्फत काय केले जातील इथं विकले जातील ह्याच्या अंतर्गत वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे. ह्या 6 उद्दिष्ट आहेत कशाची, प्रधानमंत्री जनधन योजनेची. नंतर बघा ह्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गतच खाते कोणत्याही व्यापारी किंवा सहकारी बँकेत उघडता येत होते. म्हणजे ती ज्यावेळेस बँक योजना सुरू झाली त्यावेळेस कोणत्याही व्यापारी असेल किंवा सहकारी बँकेत खाते काय करता येत होतं उघडता येत होतं. म्हणजे सहकारी बँकेत सुद्धा कोऑपरेटिव्ह असेल तिथे सुद्धा खातं उघडता येत होतं. 10 वर्षापेक्षा जास्त वय काय होतं आवश्यक होतं. नंतर झिरो बॅलन्स खातं ओपन करता येत होतं, त्याच्यावर दंड वगैरे कसा लागत नव्हता जर झिरो बॅलन्स असेल तरी, म्हणजेच काय फाईन वगैरे लागत नव्हता. परत चेकबुक पाहिजे असेल तर त्यासाठी बॅलन्स असल्यावरच ते मिळत होतं. दर महिन्याला जास्तीत जास्त पैसे काढण्यावर बी बंधन असायचे याच्यामध्ये. परत ओव्हरड्राफ्ट हा किती 10,000 म्हणजे झिरो अकाउंटवर बॅलन्स असताना सुद्धा 10,000 जास्तीत जास्त ओव्हरड्राफ्ट काढू शकतात. सुरुवातीला 5,000 होता, मागील 6 महिन्याची जी बॅलन्स हिस्ट्री आहे ना, म्हणजे मागील 6 महिन्यामध्ये त्या अकाउंटवर पैसे होतं का बाबा हे सगळे चेक करून मग ओव्हरड्राफ्ट दिला जाईल, असं कोणाला दिला जाणार नाही. मागील 6 महिन्याची त्याची हिस्ट्री चेक केली जाईल त्या अकाउंटची आणि मगच तिथं काय केलं जाईल ओव्हरड्राफ्ट वगैरे देण्याचं काम केलं जाईल. घरातील फक्त एकाच व्यक्तीला ओव्हरड्राफ्ट काढता येतो आणि प्रेफरन्स कोणाला महिलांना जास्त दिला जातो. म्हणजे घरातला एकच व्यक्ती तोच फक्त ओव्हरड्राफ्ट काढू शकतो. म्हणजे एक कुटुंब असेल तर त्या कुटुंबातला एकच व्यक्ती फक्त ओव्हरड्राफ्ट काढू शकतो, सगळ्यांना प्रत्येक जण काढू शकणार नाही. आणि तो पैसा 3 वर्षाच्या व्याजासह द्यावा लागतो आणि जो ओव्हरड्राफ्ट मध्ये रक्कम घेतलेली आहे ती 3 वर्षाच्या व्याजासह बँकेला त्यांना द्यावी लागते. प्रत्येक जनधन खात्याबरोबर 1,00,000 ऍक्सिडेंट इन्शुरन्स सुद्धा मिळतो. म्हणजे सपोज तुमचा ऍक्सिडेंट झाला तर 1,00,000 रक्कम तुम्हाला मिळते, म्हणजे खर्च वगैरे जो काय हॉस्पिटलमध्ये मिळतो, म्हणजे या जनधन खात्याबरोबर. आणि प्रीमियमची रक्कम जी आहे, आता त्यासाठी प्रीमियम भरावा लागणार ना थोड्याफार प्रमाणात, पण ही कोण भरतं, एनपीसीआय नावाची संस्था. आपण पैसा टॉपिक घेतला त्यावेळेस एनपीसीआय म्हणजे काय वगैरे बघितलं होतं. आणि परंतु एनपीसीआयचं एक रुपे कार्ड आहे बघा, रुपे डेबिट कार्ड, या रुपे भरते. परंतु हे कार्ड जे रुपे डेबिट कार्ड एनपीसीआय देते ना, रुपयेचं एटीएम कम डेबिट कार्ड आहे, हे तुम्हाला सतत वापरावं लागतं. म्हणजे असं
ते कार्ड घेतलं आणि वापरलंच नाही तर मग ती एनपीसीआय ती प्रीमियम वगैरे भरणार नाही, म्हणजे एक प्रकारे ती तुम्हाला लाभ मिळणार नाही ऍक्सिडेंट इन्शुरन्सचा जो येतो. म्हणजे ते रोग कार्ड काय करावं लागतं, सतत वापरावं लागतं. सरकारी कामगार असेल, आयकर भरणारे असेल, हे इन्शुरन्स साठी काय नाही, त्या पात्र नाहीत. म्हणजे जे सरकारी कामगार असतील किंवा जे इन्कम टॅक्स वगैरे भरतात, ह्यांना हा 1 लाखाचा इन्शुरन्स इथे मिळणार नाही, ते पात्र नाही. ते खातं काढू शकतात पण इन्शुरन्स वगैरे मिळणार नाही. हे त्याच्यातल्या सगळ्या हे. मग आता हा व्यक्ती असेल, हा जर सपोज ही त्याची मुलगी असेल, ही बी खातं उघडू शकते, हा बी खातं उघडू शकतो, ह्याचं उघडायचं मॅडमचं आपलं हे, त्याच्या म्हणजे त्यांचं उघडा हे बी उघडू शकतात. परत त्यांचा दुसरा मुलगा असेल, मोठा मुलगा असेल, तर त्यांचं बी काय करू शकतात, खातं उघडू शकतात. म्हणजे या दोघांना नवरा बायकोचं बी उघडू शकतात आणि त्यांच्या मुलाचं देखील या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत खातं उघडू शकतात. ओव्हरड्राफ्ट काढायचं असेल तर कुटुंबातलं फक्त एक जणच काढू शकतात. सपोज या कोण महिलांना जास्त काय दिला जाईल, प्रेफरन्स दिला जाईल. म्हणजे सपोज या व्यक्तीची फक्त ती काय करू शकते, बायकोलाच म्हणजे एक प्रकारे काय केलं जाईल, ओव्हरड्राफ्ट काढता येईल. तो बी मॅक्झिमम किती, 10,000 पर्यंतच. 10,000 पेक्षा जास्त ओव्हरड्राफ्ट काढता येत नाही. सरकारला पैसा पाठवायचा असेल यांच्या अकाउंटमध्ये एखाद्या योजनेच्या अंतर्गत, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नावाखाली काय करू शकतं सरकार, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे वगैरे एखाद्या योजनेची स्कॉलरशिप असल्या विद्याची तर ती स्कॉलरशिप देखील काय करू शकतं, त्यांच्या मुलाची त्यांच्या अकाउंटवर सरकार काय करू शकतं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नावाखाली खात्यामध्ये डायरेक्ट पाठवेल. म्हणजे हे सगळा फायदा होतो त्या अकाउंट ओपन असल्यामुळं. बघा पुढची एक योजना आहे, सुकन्या समृद्धी योजना. आता ही काय बघा, ही 2005 योजना आहे. 2005 साली सुरू केलेली सुकन्या समृद्धी यांना. ही एक लघु बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना आहे. पालक आपल्या 0 ते 10 वर्ष वयोगटातील, लघु बचत योजना आणखी भरपूर आहे, त्याच्यातली एक ही योजना आहे, लघु बचत योजना म्हणून ओळखली जाते ही सुकन्या समृद्धी योजना. पालक आपल्या 0 ते 10 वर्ष वयोगटातील मुलीचे बँक खाते फिक्स्ड डिपॉझिट चालू करतात. म्हणजे 0 ते 10 वर्ष वयोगटातील जी आपली मुलगी आहे, हिचं बँक खातं काय करतात, चालू करतात. म्हणजे फिक्स डिपॉझिट खातं उघडलं जातं. म्हणजे तिथं डिपॉझिट काय करायचंय, फिक्स डिपॉझिट तिथं ठेवायचं, असं एक खातं तिथं ओपन केलं जातं, फिक्स डिपॉझिट टाईपचं. म्हणजे तुम्हाला ते मध्ये कधी काढता येणार नाही, ठराविक कालावधीनंतरच काढता येईल. आणि दरवर्षी किती गुंतवणूक करायची त्याच्यामध्ये, 0 ते 10 वर्ष वयोगटामध्ये त्या मुलीच्या ओपन करता येणार, त्याच्यानंतर नाही, 10 वर्षानंतर नाही ओपन करता येणार तिचं खातं. मग त्या मुलीचं त्यांनी सपोज आई वडिलांनी काय केलं त्या मुलीच्या, की खातं ओपन केलं एखाद्या बँकेमध्ये वगैरे, मग ते ओपन केल्यानंतर 250 पासून ते 1.5 लाख रुपये डिपॉझिट केले जातात. म्हणजे दरवर्षी किती, ज्याची जशी आयपत आहे त्याच्यानुसार तो डिपॉझिट करणार. ज्याची कमी आहे, सगळ्यात कमी आयपत आहे, तो किती, 250 सुद्धा करू शकतो. ज्याची जास्त आहे तो 1.5 लाखापर्यंत सुद्धा काय करू शकतो, डिपॉझिट करू शकतो दरवर्षी. मुलीच्या वयाच्या कितव्या, 14व्या वर्षापर्यंत. म्हणजे त्या मुलीच्या 14व्या वर्षापर्यंत ते डिपॉझिट दरवर्षी करू शकतात. आता बघा, 200 एखाद्या व्यक्तीने किती, 1,000 रुपये दरवर्षी करत करत असं 14व्या वर्षी त्या मुलीच्या 14व्या वर्षापर्यंत काय केलं, डिपॉझिट केलं. मग 14व्या वर्षानंतर डिपॉझिट केलं जात नाही. मग त्याच्यानंतर काय बघा, वित्त मंत्रालय त्याच्या अंतर्गत काय येतो, आर्थिक कार्य विभाग येतो. एक डिपार्टमेंट आहे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत, हे आर्थिक कार्य विभाग हे काय करतं, व्याज दर ठरवतं. आता डिपॉझिट केलं म्हणजे त्याचे व्याज बी द्यावं लागणार ना, मग किती व्याज द्यायचं ते ठरवतं. मग सुरुवातीला 9.1% होतं, सध्या आता किती, 8.5% व्याज दिलं जातं. कशावर, इथं जे पैसा ठेवलेला आहे तिथं, त्याच्यावर व्याज दिलं जात. आता जो हा पैसा आहे, व्याज आणि मुद्दलास मुलीच्या 18 ते 21 वर्ष वयानंतर काढता येतो. म्हणजे मुलगी 18 वर्षानंतर किंवा 18 वर्षानंतर ठराविक रक्कम आणि 21 वर्षानंतर पूर्ण रक्कम काढता येते. म्हणजेच एक प्रकारे बघा, मुलीच्या किती, 18 वर्षानंतर ते 21 वर्षानंतर काय करता येते, 18 ते 21 वर्षानंतर ती काढता येते व्याज मुद्दलास जी काही रक्कम तुम्ही जमा केलेली आहे ती. मग त्याचा फायदा काय होतो, तर मुलीला उच्च शिक्षण घ्यायचं असेल पुढं, बघा ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते. किंवा त्या मुलीला एखादा पुढे भविष्यात जाऊन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ती व्यवसाय सुरू करू शकते, कारण ती सेव्हिंग केलेली असते एक प्रकारे घरच्यांनी तिच्या. परत आणखी काय, तर बालविवाहाला आळा बसतो एक प्रकारे. म्हणजेच काही 18 वर्षानंतर मुलीच्या लग्नासाठी जर रक्कम काढायची असेल तर ती लग्नासाठी काढली जाऊ शकते. म्हणजे तिचे लग्न झाले किंवा नाही या आधारावर ठरवलं तर 18 कधी रक्कम काढायची वगैरे. ती ही सगळी जी योजना आहे कोणती, सुकन्या समृद्धी योजना. बघा तुमच्या आणखी लक्षात येईल, म्हणजेच काय केलं जाईल, तर 0 ते 10 वर्ष वयोगटामध्ये, म्हणजे ह्या वयोगटामध्ये तिचं काय केलं जाईल, खातं काढलं जाईल. त्याच्यामध्ये मग किती, 250 पासून ते 1.5 लाखापर्यंत रक्कम काय केली जाईल, डिपॉझिट केली जाईल. नंतर 14 वर्षानंतर डिपॉझिट करणं थांबवलं जाईल, मॅक्झिमम किती, 14 वर्षापर्यंतच. मग 14 वर्षानंतर डिपॉझिट करणं थांबवल्यानंतर बघा, 50% रक्कम ही 18 वर्षानंतर काय करता येईल, काढता येईल. आणि 100% रक्कम ही कधी, वयाच्या 21व्या वर्षानंतर काढता येईल. याचाच फायदा काय होईल, महिला सक्षमीकरण असेल, मुलीच्या उच्च शिक्षण, व्यवसाय वगैरे हे करू शकते भविष्यात. म्हणजे यासाठी सुकन्या समृद्धी योजना काय करण्यात आली होती, 2005 साली सुरू करण्यात आलेली होती.
बघा वित्तीय समावेशनामध्ये आणखी भरपूर काय काय करण्यात आलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लघु बचत योजना सुरू करण्यात आल्या, चितफंड असेल, परत विमा आणि पेन्शनच्या संदर्भात वेगवेगळ्या योजना, सूक्ष्म वित्त संस्था असतील, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा असेल, किसान क्रेडिट कार्ड, व्याज सहायता, इंटरेस्ट सबवेन्शन असेल हे बी करण्यात आलं, कर्ज हमी, क्रेडिट हमी देण्यात आली, पुनर्वित्त रिफायनान्स बी करण्यात आलं, ग्राहक संरक्षण, ओम्बड्समॅन वगैरे सगळं काय काय वित्तीय समावेशनामध्ये. आता हे सगळं काय मी केलं कव्हर करत बसणार नाही, याच्यामध्ये भरपूर काय प्रमाणात मी कव्हर केलेलंच आहे. चितपण वगैरे एक असं लेस इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यामुळे हे काय आपल्याला ज्यादा बघायचं नाही. वेगवेगळ्या लघु बचत योजना आहेत, त्याच्यामध्ये बी काय एवढं आपल्याला महत्वाचं नाही, म्हणजे हे बुकमध्ये वगैरे तुम्हाला मिळेलच. आणखी विमा पेन्शनच्या संदर्भात असेल हे बी पुस्तकामध्ये मिळेल, पण ह्याच्यावर जास्त कमी प्रमाणात क्वेश्चन विचारले जातात, कधी विचारले जात नाहीत. परत आणखी दुसरं काय, अग्रक्रम कर्ज क्षेत्र पुरवठा असेल हे आपण बघितलं होतं, जेवढं कर्ज द्यायचं त्यातलं 75% कर्ज कुठं हे अगर आपलं 40% कर्ज हे अग्रक्रम क्षेत्रासाठी गेलं पाहिजे वगैरे सांगितलेलं आहे. किसान क्रेडिट कार्ड हे कृषीचा टॉपिक आहे, एक प्रकारे कृषी टॉपिकच्या विषयी बघता येईल. व्याज सहायता, इंटरेस्ट सबवेन्शन वगैरे त्यावेळेस, कर्ज हमी, क्रेडिट हमी असेल, पुनर्वित्त वगैरे, किंवा ग्राहक संरक्षण. ग्राहक संरक्षण म्हणजेच काय, तर एक प्रकारे तुमच्या बँकिंग सिस्टम मध्ये सगळ्याला घेतलं सांभाळून, परंतु त्या बँकिंग सिस्टम मध्ये फ्रॉड झाला वगैरे काय झालं तुमच्या संग, तर त्यासाठी बी तुम्हाला तिथे न्याय पाहिजे ना. त्यासाठी ओम्बड्समॅन वगैरे असेल, म्हणजे आरबीआयचे बसवले जातात वेगवेगळ्या ठिकाणी वगैरे, हे सगळं ग्राहक संरक्षणामध्ये वगैरे येतो. म्हणजे हे सगळं वित्तीय समावेशनामध्ये आणखी इतर गोष्टी बी करण्यात आल्या, म्हणजे आहेत, म्हणजे या टॉपिकमध्ये येतात या. ठीक आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 3 क्वेश्चन आहेत, फास्ट मध्ये आपण 5 मिनिटात संपू. हे बघा क्वेश्चन काय आपला, क्वेश्चन काय आपला, पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे. पुढील विधानापैकी काय म्हणलेलं आहे, कोणते योग्य विधान आहे. पहिलं काय आकडा सांगितलेला आहे, अग्रणी बँक योजना 1959 मध्ये सुरू करण्यात आली. 1959 मध्ये सुरू करण्यात आली का नाही, 1969 ला सुरू करण्यात आली. कधी, 1969 ला. म्हणजे पहिलं वाक्य आपलं काय चुकीचं आहे, जिथं जिथं अ आहे तिथे आपलं गेलं. योग्य विचारलेलं आहे आपल्याला ना, जिथं जिथं अ आहे ते तर गेलं. हा बी ऑप्शन गेला, परत इथं अ आहे, हा बी ऑप्शन गेला, हा बी ऑप्शन गेला. नाही ना, इथं अयोग्य म्हणलेलं आहे ना, अ व ब अयोग्य. ब वर आपल्याला येतो, म्हणजे हे 2 वर आपला आलेला आहे. आता बघा, वित्त पुरवठ्याकरता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घ्या. बरोबर आहे, प्रादेशिक स्तरावर काय करायचंय, कर्ज वगैरे द्यायचंय, वित्त पुरवठा करायचाय, ही सगळं लक्षात घेऊनच अग्रणी बँक योजना काय करण्यात आली होती, सुरू करण्यात आली होती. ब ऑप्शन काय आपलं बरोबर आहे, म्हणजे आपलं फक्त कोणतं येणार, केवळ बच काय आपलं येणार, बरोबर येणार. बाकी हे अ नंबरचा अ ऑप्शन आहे ते काय चुकीचं आहे. म्हणजे प्रादेशिक स्तरावरचं जे पुरवठा वगैरे याची लक्षात गरज लिहून, म्हणजे वित्त पुरवठा करण्यासाठी किंवा कर्ज वगैरे देण्यासाठी ही अग्रणी बँक योजना काय करण्यात आली होती, सुरू करण्यात आली होती. फक्त 2 नंबरचं ऑप्शन आपलं राईट ऑप्शन आहे. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. काय क्वेश्चन आहे बघा, फास्ट मध्ये मी सांगतो. आता टाइम झालेला आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेबाबत
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? काय विचारलेलं आहे? प्रधानमंत्री जनधन योजनेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं आहे खातेदार डेबिट कार्डद्वारे 1 लाख रुपयाचा अपघात विमा बरोबर आहे. ऍक्सिडेंट इन्शुरन्स किती दिला जातो? 1 लाख रुपयापर्यंत काय केला जातो? दिला जातो या योजनेच्या अंतर्गत. त्याच्यामुळे हे बी काय आपलं वाक्य बरोबर आहे, आपण आताच बघितलं. परत खातेदारास ओव्हरड्राफ्ट मध्ये सवलत बरोबर आहे. 10,000 रुपयापर्यंत ओव्हरड्राफ्ट देखील काय केला जातो? काढता येतो या योजनेच्या अंतर्गत. म्हणजे ब ऑप्शन बी आपलं काय बरोबर आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद हो झालेली आहे या योजनेची. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद देखील काय झालेली आहे. मी सांगित नव्हतं पण हे वाक्य देखील काय बरोबर आहे. पहिल्या 5 महिन्यात महिलांद्वारे उघडण्यात आलेले खाते पुरुषांपेक्षा जास्त, हे देखील वाक्य बरोबर आहे. आता बघा, प्रधानमंत्री जनधन योजना कधी आणली? 2014 कधी आणली? 2014 प्रधानमंत्री जनधन योजना आणली. आणि मग त्यावेळेस कसं की ही ड ऑप्शन आहे, आता कोण विचारणार नाही. आताच्या एक्झामला कोण विचारणार नाही की पहिल्या 5 महिन्यात महिलांद्वारे जास्त उघडली गेली का पुरुषांद्वारे जास्त उघडली गेली. हे क्वेश्चन कधी आलेला आहे? ESO 2015 आलेला आहे. म्हणजे त्यावेळेच कसं चालू घडामोडीच्या संदर्भात करून त्यांनी विचारला होता. परंतु आता कोण विचारणार नाही तुम्हाला की पहिल्या 5 महिन्यात यांनी जास्त उघडलेली होती का, यांनी जास्त तिथं खाती उघडली होती. त्याच्यामुळं हे ड ऑप्शन ही तिथं त्यावेळेस बरोबर होतं, परंतु त्यावेळेससाठी ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं होतं. आता काही लक्षात असं ठेवलं नाही तरी चालेल. म्हणजे अ ब क ड हे चारही चार ऑप्शन काय आहेत आपले बरोबर आहेत. अ ब क ड हे 4 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. हे नाही, हे नाही आणि हे देखील नाही. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. काय क्वेश्चन आहे बघा. बँकाच्या शाखा विस्तारासाठी जिल्ह्याचे विविध व्यावसायिक बँकांमध्ये भाग वाटप करण्याच्या उपक्रमास काय म्हणतात? म्हणजे बँकाच्या शाखा विस्तारासाठी जिल्ह्याचे विविध व्यावसायिक बँकांमध्ये भाग वाटप करण्याच्या उपक्रमास काय म्हणतात? म्हणजे जिल्ह्यामध्ये काय केले जाते? एक बँक आणली जाते, लीड बँक योजना, अग्रणी बँक योजना. याचा ऑप्शन डायरेक्टच आहे 2 नंबरचा. 2 नंबरचा ऑप्शन आपले येते लीड बँक. ह्या बँकामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये एक बँक लीड करणार, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वेगळी, तिसऱ्या जिल्ह्यामध्ये वेगळी, अशा प्रकारे हे ऑप्शन काय 2 नंबरचं आपलं बरोबर आहे. अशा प्रकारे आपण वित्तीय समावेशनामध्ये अग्रणी बँक योजना बघितली, प्रधानमंत्री जनधन योजना असेल आणि सुकन्या समृद्धी योजना असेल, हे बी आपण बघितलं. हे लेक्चर मी काय करेल, युट्यूबवर एवढं 2 दिवसात अपलोड करून देईल हे आणि मागचं कालचं झालेलं देखील. त्याच्याबरोबर आपलं हे लेक्चर झालं, आपण काय करू, फिनिश करू. काय डाऊट वगैरे असतील ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, तुमचं आणखी कम्प्लीट करण्याचा प्रयत्नच करू. ओके, हे लेक्चर मी आता काय करतोय, एंड करतोय.